हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। गुंडा विरोधी पथकानं भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीस 2 पिस्तूल व 5 काडतुसासह 24 तासाच्या आत ठोकल्या बेड्या। दिनांक 29 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरी माता मंदिरासमोर कारमधून जाणाऱ्या संतोष बारशे व सुनील राखुंडे यांच्यावर आरोपींनी बेछूट गोळीबार करून त्यांना ठार केले, म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच अनुषंगाने दिनांक 30 मे रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे। त्यावरून सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना घेऊन द्वारका येथे पथकासह सापळा लावून बातमीप्रमाणे संशयित इसम हा द्वारका येथे बोहरी पेट्रोल पंपाजवळ थांबलेला असल्याचं दिसून आल्यानं तो पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकाने सिने स्टाईल पाठलाग करून सीताफीने त्यास ताब्यात घेतले असता आरोपी करण किसन पत्रोड वय 20 राहणार 72 खोली वाल्मिकी नगर भुसावळ जिल्हा जळगाव यांच्याकडून भुसावळ येथे संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली। त्यावेळी वापरलेली 2 देशी पिस्तूल व 5 काडतूस येथे एकूण 84,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील तपास कामी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। भुसावळ शहर येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपीस गुंडा विरोधी पथक नाशिक शहर यांनी 24 तासांच्या आत शोध घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 देशी बनावटीचे पिस्तूल व 5 काडतूस जप्त करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणल्याने नाशिक शहर आयुक्तालय व जळगाव पोलीस दलाच्या वतीने गुंडा विरोधी पथकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत। सदरची कामगिरी संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक शहर, चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त, सीताराम कोल्हे सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, गुंडा विरोधी पथकाचे सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजार विजय सूर्यवंशी, डीके पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भगवती, प्रवीण चवानके, राजेश सावकार, सुनील आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांनी संयुक्त रीती कामगिरी पार पाडली आहे। प्रतिनिधी दादासाहेब उबाळे, हिंदवी स्वराज्य न्यूज, नाशिक।